नमस्कार ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण अंड्याची अतिशय मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी आपल्याला भाजी मिळते अगदी तशीच या चवीची भाजी आपण घरी बनवणार आहोत चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी इथे मी चार उकडलेली अंडी घेतलेली आहेत तर घरामध्ये जेवढी मंडळी असतील त्यानुसार तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही अंडी आपण चार भागामध्ये डिवाईड करून घेणार आहोत तर बनवायला अतिशय सोपी पण खायला खूप मस्त लागणारी ही डिश आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण सगळी अंडी अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेणार आहोत सोबतच यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर तिखट तुम्हाला जेवढं आवडतं त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे यामध्ये आपण आलं घातलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे आणि आपण तीन ते चार यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत सोबतच यामध्ये आपण काजू घालणार आहोत तर काजू घातल्यामुळे ही भाजी खूप मस्त लागते आणि याला छान दाटसरपणा येतो आणि देखील याची खूप मस्त लागते म्हणून इथे या यामध्ये आपण काजू वापरणार आहोत तर आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया आता आपण भाजी बनवायला सुरुवात करायची आहे तर पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि काही खडा मसाला यामध्ये आपण वापरलेला आहे आता हा मसाला व्यवस्थित आपला भाजला की यामध्ये आपण तयार केलेली कांदा आणि काजूची पेस्ट यामध्ये घालायची आहे हाय फ्लेमवरती एखाद मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि नंतर आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे खूप अगदी घरातील किरकोळ साहित्यामध्ये ही भाजी तयार होते पण एकदा जर तुम्ही अशा प्रकारे जर भाजी बनवली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल एवढी ही भाजी खायला मस्त लागते तर इथे आपण हा मसाला व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता यावरती झाकण ठेवून कमीत कमी हा मसाला आपण तीन ते ती चार मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तीन ते ती चार मिनिटानंतर झाकण उघडून चेक करूया ती तर तुम्ही बघू शकता वरती थोडंसं तेल यायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा हा मसाला आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तर हा मसाला भाजण्यासाठीच आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो कारण यामध्ये आपण वापरलेलं सगळं साहित्य कच्चं असल्यामुळे इथे आपण हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कोणतीही भाजी करताना मसाला जर व्यवस्थित भाजला तर त्याची टेस्ट खूप मस्त लागते आता आपण पुन्हा यामध्ये काही मसाले ॲड करून घेणार आहोत तर सुरुवातीला यामध्ये आपण अर्ध चमचा ब्लॅक पेपर घालणार आहोत तर इथे आपण एक चमचा जिरं पावडर घातलेली आहे सोबतच चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे तर तुम्ही बघू शकता किती किरकोळ मसाले यामध्ये मी वापरलेले आहेत आता हे मसाले देखील पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मसाले देखील आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता यावरती पुन्हा झाकण ठेवून हा मसाला आपण एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिटानंतर आता आपण झाकण उघडून पुन्हा चेक करूया तर तुम्ही बघू शकता मसाला देखील आपला व्यवस्थित शिजलेला आहे तर इथे आपण ही भाजी बनवताना यामध्ये आपल्याला मसालाच व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तेव्हाच ही भाजी खायला मस्त लागते आता यामध्ये आपण पाव कप दूध घालणार आहोत आता दूध यामध्ये फुटू नये म्हणून आपण अगदी लो गॅसवरती हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिट व्यवस्थित हा मसाला आपण शिजवून घेऊया तर दोन मिनिटानंतर झाकण उघडून तुम्ही बघू शकता तर इथे आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला जी कट करून ठेवलेली अंडी आहे ती सगळी अंडी यामध्ये घालायची आहेत अंड्याची भाजी आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारे बनवतो पण अशा प्रकारे जे एकदा मलाई एक करी जर आपण बनवली तर अगदी लहानच काही मोठी मंडळी देखील अतिशय आवडीने खातील अशी बरबर चा बरबर ही भाजी आहे त्याचबरोबर एकच भाजी तुम्ही चपाती आणि भाकरी किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता आता हा सगळा मसाला आपण अंड्यांना व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे असाही तुम्ही अंडा मसाला खाऊ शकता पण यामध्ये मी पाणी घालणार आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी टोटल एक कप पाणी वापरणार आहे कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप आणि वरून अर्धा कप असं एक कप पाणी इथे मी वापरलेलं आहे आता झाकण ठेवून आपण या भाजीला मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण झाकण काढून बघूया तर मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला छान घट्ट सरपणादेखील आलेला आहे दाटसर अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरून गार्निशिंगसाठी यावरती कट केलेली थोडीशी कोथंबीर घालायची आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद